समाधान अवताड्यांच्या अडचणीत वाढ, मोहिते पाटलांची शिष्टाई असफल, रिकाम्या हाती मोहिते पाटील परतले. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समाधान अवताडे यांचे चुलत बंधू खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज त्यांची मनधरणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दुपारी बबनराव अवताडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बंद दाराआड चर्चा केली. मात्र ही चर्चा असफल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि त्यामुळे सिद्धेश्वर अवताडे हे निवडणूक लढवण्यावर ठाम असून या बैठकीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा सुरू करण्याचे आदेशही दिल्याची माहिती समजते आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक विविध विकास कार्यकारी सोसायट्यांवर बबनराव अवताडे गटांचे वर्चस्व असल्यामुळे आणि सिद्धेश्वर अवताडे यांची मंगळवेढ्यातील तरुणायामध्ये मोठी क्रेज असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका हा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान अवताड्यांना बसण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सिद्धेश्वर अवताडे यांच्या बंडखोरीमुळे आता समाधान अवताडे यांच्या अडचणीत वाढ होणार असून बबनराव अवताडे आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सलोख्याचे संबंध पाहता सिद्धेश्वर अवताडे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा सर्व राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. मात्र आज मोहिते पाटलांची शिष्टाई असफल ठरली असून सिद्धेश्वर अवताडे हे लढण्यावर ठाम असल्यामुळे समाधान अवताडे यांना अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर अवताडे यांना किती मते मिळतात आणि त्यावरच पुढील राजकीय गणित आणि आता या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.